डिक्शनरी जी आहे ना खरी, हां म्हणजे खरी म्हणजे कुठली, तुझी पण खरीच आहे, पण खरी म्हणजे जी प्रिंटेड कागदाची जी आम्ही सगळे वापरतो ना शब्दकोश म्हणून, ही तू कधी बघितलीस रे पहिल्यांदा? तर मुळात मला डिक्शनरी म्हणजे काय आणि कशाशी खातात हे बिलकुल माहीत नव्हतं. बर, माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालं. ज्यावेळी मला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायची होती आणि तो ॲडमिशन फॉर्म होता, तर तो ॲडमिशन फॉर्म भरताना त्यावरती बरेच रकाने दिलेले होते की तुमचं नाव लिहा, नंतर तुमचं ॲड्रेस लिहा, वय लिहा, आणि दुसरं एक फील्ड होतं तिथे जेंडर, आणि इंग्लिशमध्ये होतं इंग्रजीमध्ये, आणि त्यात दोन ऑप्शन होते, एक होतं मेल आणि दुसरं होतं फिमेल. तर मला त्यातला फरक माहीत नव्हता आणि मी मला वाटलं फिमेलचे वर्ड्स जास्त दिसतात म्हणजे हे काहीतरी चांगलं असेल. कॅरेक्टर्स जास्त होते, मी त्याच्यावरती टिकमार्क केलं आणि तो अर्ज जो आहे तो प्राध्यापकांकडे तिथे दिला. तर त्यांनी मला खालून वरपर्यंत जरा निहाळून बघितलं. तर ही माझी इंग्रजीची अवस्था होती. त्यात असं झालं की माझे जे दोन मित्र होते, काय असतं की ज्यांना म्हणजे समदुःखी लोक लवकर मित्र होतात, तसे माझे दोन तीन मित्र तिथले मराठी माध्यमातून आलेले झाले आणि त्यातली दोघंजणं ह्या इंग्रजीच्या भीतीपोटी, भाषेच्या भीतीपोटी पळून गेले. मग मलाही ओघानेच वाटलं की हे आपल्यालाही जमणार नाही. मी माझं गाठोडं बांधलं आणि परत निघण्याच्या तयारीत होतो. अशावेळी मला माझे आईवडील डोळ्यासमोर दिसले की ते कुठेतरी शेतात काम करत असतील आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न असेल की आपला मुलगा एक दिवस इंजिनियर होऊन परतेल, परंतु मी आज हे काय करतो आहे की मी असंच पळून जातो आहे. आणि म्हणून मला कुठेतरी वाटलं की नाही, आपण त्यांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. आणि एक प्राध्यापक होते, त्यांनी म्हटले बाळ एवढं घाबरण्यासारखं काही नाही, तू शब्दकोश वापर, डिक्शनरी वापर. त्यावेळी मला कळालं नाही, गोंधळलो की ही डिक्शनरी म्हणजे काय, कारण माझं सगळं शिक्षण माझ्या भावंडांचं हे नातेवाईकांच्या पुस्तकांवर झालं. पण ती मी उघडल्यावर मला कळे ना, तिथे सगळंच काय उत्तरं तर काही दिसे ना, तर त्यांनी वापरायची कशी ती, एखादा शब्द शोधायचा कसा हे सांगितलं. तर त्यावेळी माझ्या हातात ही पहिली डिक्शनरी पडली आणि त्यावेळी मला शब्दकोश म्हणजे काय हे कळायला लागलं. बरं, तू करत होतास डिप्लोमा, हां, कॉम्प्युटर कधी आला तुझ्या जीवनात? कॉम्प्युटरचंही एक आणखी गंमतच आहे. हां, म्हणजे मग नंतर आपण दोघांना एकत्र करू. हो, खरं तर माझा जो डिप्लोमा होता तो आज मुलांना माहीत असेल पालकवर्गालाही, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असा होता. आणि आमची फर्स्ट बॅच होती, मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये अहमदनगरला माझा नंबर लागला. तर तिथे आमची फर्स्ट बॅच असल्यामुळे आम्हाला खूप साधनं नव्हती, त्यात आम्हाला दुसऱ्या वर्गाला कम्प्युटर वगैरे ही गोष्ट आली आहे. परंतु मी कम्प्युटर ह्या गोष्टीला इतकं घाबरायचो की आपण जर त्याला टच जरी केलं, हात लावला, तर ते बिघडेल आणि सगळंच आपल्यावर येईल, असं काहीतरी एक भीती होती. त्यामुळे शेवटच्या वर्षाला जे प्रात्यक्षिक करायचं होतं ते मी माझ्या मित्राला कडून करून घ्यायला सांगितलं होतं, म्हणजे त्याने मला करून दिलं होतं. मी अक्षरशः त्याच्या पाया पडलो होतो की मला हे येत नाहीतर मी नापास होईल, तू काहीतरी मला मदत कर. तर एक प्रॅक्टिकल असतं, छोटं प्रोग्राम असतो, त्याने मला तो करून दिला होता. त्यानंतर मी एका कंपनीमध्ये जॉईन झालो आणि तिथे मात्र जे मशीन्स आम्ही कम्प्युटर बनवायचो ते असे टेबल साईजचे मोठाले मशीन्स होते. ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन इन्स्ट्रुमेंट्स बनवणारी ती कंपनी होती. एका मशीनची किंमत 5-6 लाख रुपये असायची आणि त्या मशीनला कम्प्युटराईज मशीन होतं ते. तर प्रत्येक मशीनला एक संगणक असायचा. तर त्यावेळी तिथे मला मित्र नव्हता की तो मला परत तिथे प्रॅक्टिकल करून दाखवेल. तर माझ्या ज्या बॉस होत्या, लेडी बॉस होत्या त्या, आरती त्यांचं नाव, तर त्यांनी एकदा सांगितलं, मी प्रॅक्टिकल ट्रेनिंग इंजिनियर होतो, एक मेसेज आला होता, अलर्ट निरोप असतो मेसेज की काहीतरी असेल एरर वगैरे, त्याला ओके करायचं फक्त. तर मला त्यांनी सांगितलं की तू सुनील तेवढं बटन ओके कर. मी गेलो पण ते माऊस मी पकडला आणि मी बराच वेळ टकटक टकटक करत राहिलो पण ते काही जाईना. मग त्या जवळ आल्या, त्यामुळे काय करतो आहे बराच वेळचा तू, आणि हा माऊस कसा पकडला चेंडूसारखा, आणि कुठलं बटन दाबतो आहे? तर मी ते लेफ्ट क्लिकऐवजी राईट क्लिक करत होतो. तर त्यांनी मला सांगितलं की राईट बटन याच्यासाठी असतं, लेफ्ट बटन याच्यासाठी असतं, हा माऊस असा फिरतो, तू जर असा स्क्रोल केला तर त्याचा कर्सर खालीवर होतो, कारण तो खाली आणता येत नव्हता. तर त्यावेळी माझी आणि कम्प्युटरची खरी पहिली ओळख झाली. बरं, पण मग तुला कम्प्युटरने कधीच झपाटलं इथं ओळख? आणि मला वाटतं त्याच क्षणाला मला झपाटलं, त्याच क्षणाला झपाटलं, अगदी त्या क्षणाला. कारण मला ती इतकी इंटरेस्टिंग गोष्ट वाटली
की आपण जर हात फिरवला तर त्याच्यावरती कर्सर फिरतो, हे एक प्रकारचं एक मॅजिक होतं. कारण त्या कर्सरला हात न लावता मी दुसरीकडून त्याला कुठून तरी हँडल करू शकतो, हेच माझ्या कल्पनेच्या पलीकडे होतं. माझ्या असं लक्षात आलं की ही काहीतरी वेगळं भन्नाट रसायन आहे. आणि मग त्या कंपनीमध्ये संगणकाची खूप सारी पुस्तकं होती. मग मी आधी असं केलं की पुस्तक वाचायचं आणि त्यातला धडा तिथे करून बघायचा. कंपनी सकाळी 8 वाजता सुरू व्हायची, 6 वाजेपर्यंत असायची. परंतु मी वर्षभर म्हणजे 365 दिवस सकाळी 6 किंवा 5 त्या कंपनीच्या गेटवर असायचो. म्हणजे मी स्वतः कंपनीचा ताला उघडायचो त्या चपरासीकडनं चावी घेऊन, आणि बंद करायला रात्री 10 वाजतासुद्धा मी असायचो. एक दिवस सुट्टी नाही घेतली. आणि प्रत्येक दिवस म्हणजे एवढ्या सगळ्या दिवसांमध्ये मी प्रत्येक दिवस कम्प्युटरमधले छोटे छोटे धडे गिरवायला लागलो. नोकरी आणि अभ्यास असं दोन्ही करत होता, दोन्ही चालू. आता मला सांग की डिक्शनरी आणि कम्प्युटर एकत्र कसे आले? मला ज्यावेळी शब्दकोश मिळाला त्यावेळी मी घरी जाऊन, म्हणजे वर्गात तर कळायचं नाही, पण मी सगळे शब्दांची नोंद करायचो वहीमध्ये, आणि रूमवर आल्यावरती ते शब्दांचे अर्थ बघायचो. बरं, या शब्दाचा अर्थ काय? मग त्यावेळी लिंक लागायची की आपल्याला प्राध्यापकांनी काय शिकवलेलं असेल. बरं. आणि हळूहळू त्याच्यात मला गती निर्माण झाली, आवड निर्माण झाली, आणि मला वाटायला लागलं की आपल्याला एक शब्द जर समजला तर त्याचा अर्थ कळतो, आणि आपल्याला जर संपूर्ण शब्दकोश जर समजला तर आपल्याला भाषा नक्की येईल. अशा पद्धतीने प्रॅक्टिस करत राहिलो. वर्षाच्या शेवटी मला ज्यावेळी कळालं की आउट ऑफ 60 त्यातले 4 गेलेले होते, 56 पैकी जे 4 मुलं पास झालेले आहेत, त्यामध्ये आपला नंबर येईल अशी गॅरंटी नव्हती. परंतु ज्यावेळी मी वर्गात गेलो आणि रिझल्ट घेतला तर मी पहिला आलेलो होतो. आणि त्या क्षणाला मला कळालं की आज आपण हा जो दिवस बघू शकलो हा फक्त एकाच गोष्टीमुळे की शब्दकोशाला आपण मित्र केलं. वा. आणि मला आनंद वाटला, परंतु तितक्याच वेळात मला दुःख पण वाटलं, कारण माझे 2 मित्र या भाषेच्या भीतीपोटी इंजिनियर होऊ शकले नाही. बरोबर. आणि हळूहळू मला उलगडा झाला की असं आपण 1 नाही 2 नाही 1000 नाही 1,00,000 आहेत आणि करोडोच्या संख्येने आहेत, की शेतकरी कुटुंबातून येतात, दुर्गम भागातून येतात, जिथे भाषेवरती त्यांचं प्रभुत्व नसतं, त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्न असतात आपण इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, IAS व्हावं, चांगली परीक्षा द्यावी, परंतु पुन्हा कुठेतरी करिअरशी तडजोड करतात की मला ते जमणार नाही, मला या भाषेमुळे इंजिनियर होता येणार नाही, डॉक्टर होता येणार नाही. मग ते कुठेतरी दुसरे कोर्स करतात, एखादा छोटा जो मातृभाषेतून उपलब्ध असेल वगैरे. म्हणजे स्वप्नांशी तडजोड होते, हे मला कुठेतरी पटलं नाही. म्हणून मी जो शब्दकोश मी बनवला होता, साधारणतः 3 वर्षामध्ये 15 ते 20 हजार शब्द माझ्याकडे तयार होते, आणि त्याच्या झेरॉक्स कॉपीज मी वाटायला लागलो मुलांना, माझ्या मित्रांना. बरं. की तुम्हाला समजत नाही हे वापरा. आणि त्यांचा रिस्पॉन्स मला जो आला प्रतिसाद, की हे कळतं आहे, चांगलं आहे. आणि यातनं मला वाटलं की नाही, आता हे किती आपण झेरॉक्स वाटणार, ती पानं सुट्टी इकडे तिकडे पडतात, माझ्याही खिशात पैसे नव्हते, आपलीच जोळी फाटकी आहे, मग याचं पुस्तक बनवावं. तर पुस्तक बनवण्यासाठी मग मी ज्यावेळी फिरायला लागलो की त्याला प्रकाशक असतो, त्याला कॉपीराईट्स असतात, अनेक विषय असतात. आता त्या क्षेत्राबद्दल मी फारसं बोलत नाही, परंतु ते एक वेगळा प्रांत आहे. आणि शाही लागते, कागद लागतो, तो कागद जो येतो तो आपण कुठल्या तरी एका झाडाचा प्राण घेऊन झाडाचं ते कागद बनतो, त्याच्यावरती आपण ते लिहिणार आणि वाटणार, म्हणजे हे इकोलॉजिकल नाही आहे सगळं. आणि मी एक इंजिनियर असल्यामुळे मला त्या गोष्टींची जाण थोडी थोडी व्हायला लागली होती. आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे, पण काय करणार, तितक्यात हे कम्प्युटर आणि याची लिंक लागली की आत्ताचं जे जग आहे ते संगणकाचं जग आहे, आधुनिकतेचं जग आहे. आणि म्हणून आपण थोडी आधुनिकतेची कास धरून जर मुलांना काहीतरी दिलं तर ते त्याचा वापरही करतील आणि त्याचा फायदाही होईल. पण कसं करावं? तर कम्प्युटर त्यावेळी होते, डेस्कटॉप कम्प्युटर, म्हणजे मी गोष्ट बोलतो 1998 ची. मला अनेकांनी सजेस्ट केलं की याच्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग शिकावं लागेल आणि मग ते येईल. मला वाटायचं हे स्कॅन करून टाकलं की काम झालं, पण तेवढं सोपं नव्हतं, त्याचे चित्र काढली वगैरे, तर प्रोग्राम बनवावा लागेल. मग ज्यांच्याकडे कम्प्युटर ज्यांना ज्यांना येत होतं त्यांच्यापर्यंत मी पोचलो की मला काहीतरी मदत करा. सुदैवाने म्हणता येईल त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि त्यामुळे ते मला फारशी मदत करू शकले नाही. परंतु आता धन्यवाद द्यावेसे वाटतात त्यांना, की त्यामुळे मला दुसरा विचार करावा लागला. मग हे करत असताना स्वतःच शिकावं असं वाटायला लागलं. मग एक कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, अजूनही आहे, ती भारतातली विख्यात कम्प्युटर संस्था आहे, त्यांची एंट्रन्स एक्झाम मी दिली. एंट्रन्स एक्झाममध्ये मी जवळजवळ महाराष्ट्रात अव्वल क्रमांकात असावा असं मला वाटतं. मला जी पाहिजे होती ती इन्स्टिट्यूट मिळाली, त्यांचे ऑप्शन्स होते, त्यांची टॉपची इन्स्टिट्यूट मिळाली.
तिथे गेलो, इंटरव्ह्यू झाला, सगळं झालं आणि जेव्हा त्यांची फीज ऐकली तर त्यावेळी जवळजवळ 55,000 फक्त फीज होती. आणि तुम्हाला स्वतःचा कम्प्युटर लागेल, पुस्तकं लागतील, लायब्ररी, आणि पुण्यासारख्या शहरात जाऊन तुम्ही राहावं म्हणजे माझं तर अजूनही तिकडे ना मित्र आहेत आत्ता, त्यावेळी कुणी नव्हतं. हा सगळा खर्च विचार केला की हे आपल्याला झेपणारं नाही. पण मी त्यांना दुसरी रिक्वेस्ट केली, विनंती, तुमच्या तिथे मी काहीतरी काम करेन, झाडू पुसायचं काम करेन किंवा काही ऑफिसचं काम करेन काही, आणि हळूहळू करत पैसे देईन म्हटलं. पण कदाचित त्यांच्याकडे डिमांड जास्त होती आणि सप्लाय साईड कमी होती असं मला वाटतं. त्यांनी मला सांगितलं की नाकारलं त्यांनी. आणि एक कधी कधी माणसाची भाषा अशी असते की ती प्रेरणा देऊन जाते. आणि मला वाटतं कोणीतरी निंदकाचे घर असावे शेजारी, आपण असं म्हणतो. आपल्याला शिवी जरी दिली तरी तर आपण जर ती पॉझिटिव्हली घेतली, त्यांनी जरा अपमानास्पद की आम्ही ही धर्मशाळा उघडलेली नाही आहे, आमच्याकडे पैसे घेऊन दुसरे लोक तयार आहे, तर तुम्ही कृपया इथून निघा म्हणून. मला खूप वाईट वाटलं की एका पैशांच्या अडचणीमुळे आपल्याला आज इथून अपमानित होऊन निघावं लागतं आहे. मी जाता जाता एक केलं की ते सिलॅबस होता त्यांचा, तो पटकन खिशात घातला, माहिती पुस्तक असतं की काय काय शिकवतात तसं, आणि तिथून निघालो. आणि मनाशी ठरवलं की आपण स्वतः करूयात, आणि एक दिवस असा येईल की ही लोकं इथून जे शिकतात ते आपल्या कंपनीत त्यांचा इंटरव्ह्यू आपण घेऊ, म्हणजे असं मला ते मनातून असं एक वाटायला लागलं. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, माझ्या घरातून माझे आई वडील आहेत, मी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जवळच सातपूर म्हणून एक छोटंसं नगर आहे, आणि गाव सोडलं, घर सोडलं, म्हणजे घरातून अक्षरशः पळून गेलो. 6 महिने मी घराच्या बाहेर होतो. माझ्यासोबत तो छोटासा सिलेबसची ती माहिती पुस्तिका होती अभ्यासक्रमाची, मित्राचा एक संगणक मिळवला आणि इकडनं तिकडनं पुस्तकं जमवली मित्रांकडनं. 6 महिने मी स्वतःला कोंडून घेतलं आणि संगणक आणि मी अशा पद्धतीने 22 तास, 24 तास, 48 तास, 72 तास, म्हणजे माझ्याकडे दिवस कधी होतो, रात्र कधी होतो, आई डबा पाठवायची तो डबा तसाच असायचा, तसाच परत जायचा. असं करत करत मी त्याच्या प्रेमात कधी पडलो मलाही कळालं नाही. आणि म्हणजे 6 महिन्यातच क्रॅश कोर्स करून तू उड्डाण केलंस. त्यात आणखीन जसं माणसाला एक नियती जी असते माणसाची परीक्षा घेत असते, तसा एक अनुभव मला आला मध्ये की हे सततच्या बसण्यामुळे मला पाठीचा त्रास व्हायला लागला. बरं. आणि इथे कमरेखाली मला ब्लीडिंग व्हायला लागलं, रक्त यायला लागलं, आणि ते लक्षात नाही आलं माझ्या. पण जेव्हा हळूहळू ते लक्षात आलं आणि डॉक्टरांकडे आम्ही गेलो, माझे मोठे भाऊ मला घेऊन गेले, तर त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल. बरं. आणि ऑपरेशन पण झालं, कारण खूप वेळ बसल्यामुळे माझ्या ते लक्षात नाही आलं. आणि डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि सांगितलं की तुम्हाला आता बसण्याचा जॉब करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही हा उद्योग सोडून द्या काही दिवस तरी, काही महिने तरी. पण मी इतकं झपाटलेलो होतो की ज्याच्यासाठी मी करत होतो आणि त्याच्यात हा जो खंड येणार होता तो मला मान्य नव्हता. मी अक्षरशः काय केलं की जो संगणक टेबलावर असायचा तो खुर्चीत ठेवला ज्याच्यावर मी बसायचो, आणि त्या टेबलावरती असं ओणवं पडून, आडवं पडून, छातीवरती मी पुढचे 3-4 महिने ते प्रोग्रामिंग शिकत राहिलो. बरं. आणि त्या सगळ्या याच्यातनं जे इच्छित फळ मिळालं, जगातली पहिली मराठी डिक्शनरी, इंग्लिश टू मराठी डिक्शनरी शब्दकोश त्यावेळी तयार झाला पूर्ण जगामध्ये. हा नेटवरचा, म्हणजे कॉम्प्युटरवरचा. नंतर अभ्यास केल्यावर आता बऱ्याचशा पेपर्समध्ये इकडे तिकडे त्याचा रिसर्च झाल्यावर लक्षात आलं की ते फक्त डिक्शनरी नव्हती, जगातलं पहिलं मराठी सर्च इंजिन 1998 अशा पद्धतीने निर्माण झालं होतं. वा, पहिलं सर्च इंजिन मराठीत. म्हणजे गुगलचा जन्म झाला तोच मुळात 2002 आहे. म्हणजे त्याच्यानंतर 4 वर्षाने गुगलने सर्च इंजिन इंग्लिशमध्ये सुरू केलं, परंतु त्या 4 वर्ष अगोदर आपलं मराठीमध्ये आपल्या भाषेतलं सर्च इंजिन त्यावेळी तयार होतं. म्हणजे कुठलाही शब्द तुम्ही दिला की 50,000 शब्दांचा डेटाबेस होता, त्यातनं विदिन फ्रॅक्शन ऑफ असं ॲल्गोरिदम तयार केलं होतं की विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तुम्ही त्याचे सिनॉनिम्स द्या, अँटॉनिम्स द्या, त्याचं प्रनन्सिएशन द्या, त्याचं ग्रॅमॅटिकल ॲस्पेक्ट्स द्या, ते सर्च करून भरकन तुम्हाला मोठी लिस्ट देणार, त्याचं रँकिंग करणार आणि तुमच्यासमोर उभं राहील की याचा अर्थ नेमका काय असू शकतो. इतर संदर्भ जर तुम्ही घेतले, कायद्याच्या भाषेत काय असू शकतो, साहित्याच्या भाषेत काय असू शकतो, आणि ते रेफरन्स, रिलेटेड वर्ड्स, असं सगळं त्याचे रेफरन्स एका स्क्रीनवरती, सिंगल स्क्रीनवरती बघायला मिळायचे.
पण त्यावेळी दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने सांगायला कोणी नव्हतं की अरे बाबा तू हे सर्च इंजिन बनवलं आहे आणि मला इथे कळालं नाही. परंतु मला वाटतं त्यामुळे मी फोकस राहिलो, मला डिक्शनरी बनवायची होती, सर्च इंजिन नव्हतं बनवायचं, त्यामुळे आय वॉज ग्राउंडेड. आणि डिक्शनरीचा प्रॉडक्ट तू चक्क तयार केलास. थोडी जरा एक जंप मारू काळामध्ये, आज खांडबाळे डॉट कॉमवरती किती भाषा, किती भाषांचे शब्दकोश आहेत? आज तागायत आपण 22 भारतीय राजभाषा ज्या आहेत, मराठी, हिंदी, गुजराती, तेलुगू, तमिळ, संस्कृत, कन्नडा, अशा पद्धतीने 22 राजभाषा ज्या आहेत राज्यघटनेनुसार, त्या सगळ्या भाषांचे शब्दकोश आपण डिजिटल केलेले आहेत. 150 देशांमध्ये जवळजवळ 15 कोटी लोक त्याचा वापर करत आहेत. त्यावेळेला एवढं सगळं होईल असं वाटलं होतं का? मी आजपर्यंत, आणि आजही मला तुम्ही जर विचारलं हे की तुला पुढे काय दिसतं आहे किंवा काय करावं असं वाटतं आहे, तर मी सांगेल मला माहीत नाही. हो हां, म्हणजे एवढ्या वर्ष काम केल्यावर एक विजन नक्की मिळालेली आहे. परंतु काळ इतका फास्ट बदलतो आहे की आपण उद्या काय टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे आजपासून 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर कुठल्या प्रकारचे जॉब मार्केटमध्ये अवेलेबल असतील. आज आपली मुलं जी विद्यापीठांमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये शिकत आहेत, आज आपण त्यांना शिकवतो, ते 10 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी ती जर बाजारात आली तर त्याचा त्यांना किती उपयोग होईल हे आज कोणीही सांगू शकत नाही. म्हणजे बिल गेट्सही सांगू शकले नाही. त्यांनी इंटरनेटची जी भूमिका आहे ती अमान्य केली होती ज्यावेळी त्यांचा द रोड अहेड नावाचं पुस्तक आलं. स्टीव्ह जॉब्स किंवा तुम्ही मार्क झकेरबर्ग अशा मोठ्या लोकांना, एलन मस्कला जरी विचारलं, जी विजनरी लोक आहेत. परंतु भविष्य आणि तंत्रज्ञान इतकं फास्ट बदलतं आहे, प्रेडिक्शन इतकं फास्ट आहे की आपण आपल्या मुलांना कशासाठी तयार करतो आहे हे आज सांगणं कठीण आहे. आणि मी त्याच वाटेवर आहे. परंतु जे काय आहे त्याच्यासाठी मी तयार असणं खूप गरजेचं आहे. तर त्यावेळी मला जाणवत नव्हतं, परंतु एक आंतरिक भावना होती जी मला प्रेरणा देत होती. ही कुठून येते मला माहीत नाही, परंतु माझा त्याच्यावरती विश्वास आहे आणि म्हणून मी पुढे काय करेन हे मला माहीत नाही, परंतु ते निश्चित माझ्या आनंदासाठी असेल. जगाचा कल्याण मला माहीत नाही परंतु माझ्या आनंदासाठी असेल हे नक्की. पण आता तुला MIT बॉस्टनमध्ये जे आहे त्यांनी तुला आमंत्रित केलं, ते कशासाठी केलं? प्रोग्राम असा होता की MIT स्लोन फेलो इन ग्लोबल लीडरशिप अँड इनोव्हेशन. ग्लोबल लीडरशिप अँड इनोव्हेशन, हां, म्हणजे 3 ॲस्पेक्ट आहेत त्याला. एक तर ग्लोबल, म्हणजे तुम्ही जे काम करता ते तुमच्या स्थानिक पातळीवरती करता, परंतु तुम्ही हे जागतिक विचारांनी किंवा त्याची त्याला ते जागतिक विचारां पातळीवरती पोचवता येईल या विचाराने तुम्ही ते करावं. हा म्हणजे ग्लोबल व्हिजन. त्याच्यानंतर दुसरी लीडरशिप, कारण तुम्ही एखादं काम करता परंतु तुम्हाला लीडरशिप हवी असते, कारण काम करणं हे फक्त त्या कामापुरतं मर्यादित नसतं. तर आज मल्टीडिसिप्लिनरी किंवा ट्रान्सडिसिप्लिनरी काम झालं आहे. एक उद्योजक जो असतो त्याला संभाषण कौशल्य पाहिजे, त्याला विक्री कौशल्य पाहिजे, विपणन कौशल्य पाहिजे. तर ह्या म्हणजे तुमचं काम जे आहे ना, ते जर आजच्या क्रिकेटमध्ये बॅट्समन म्हटला की मी फक्त बॅटिंग करेल, पण सांगता येत नाही कधी त्याला बॉलिंग करावी लागेल आणि कधी त्याला फिल्डिंग करावं लागेल, कधी किंवा कधी मागे उभं राहावं लागेल. अशा पद्धतीने तुम्ही जर अष्टपैलू असला तर तुम्ही तिथे स्थान निर्माण करू शकता, कारण काळ इतका बदलला आहे. बघा की आज हाताने लिहिणं किती कमी झालं आहे, म्हणजे हस्ताक्षर ही जी कल्पना आहे ही हळूहळू लुप्त पावती आहे. त्याच्यानंतर टायपिंग इन्स्टिट्यूट्स आल्या जे आपण टायपिंग शिकतो, परंतु आज जर तुम्ही फोन हातात धरला त्याच्यात बोललं तरी टायपिंग होतं, तर हा टायपिंगचा जॉब हा किती दिवस चालेल आणि किती दिवस त्याचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स ओपन राहतील? तर अशा पद्धतीने आपण भविष्याचा वेध जर घेतला त्यात इनोव्हेशन होतं आहे. किंवा तुम्ही आम्ही आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात कुठली वस्तू बनवू शकतो आणि जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात ती विकू शकतो, किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही क्षणार्धात संवाद साधू शकता, व्हिजिबली उपलब्ध राहू शकतात. तर तंत्रज्ञान इनोव्हेशन जर असेल तर ती गोष्ट पुढे पुढे नेता येते. हे सगळं 2.5 वर्ष तिथं केल्यानंतर मगाशी तू म्हणालास की ती प्रेरणा होती म्हणून मी परत आलो, पण असा विचार आला होता की आता इथे सगळं मिळतंय आणि कंपनी तर काय मी इथे बसूनही चालवू शकतो खांडबाळे.com, मग परत कशाला यायचं? मला वाटतं हा कार्यक्रम तुम्ही ठाण्यात राहून पण करू शकला असता. म्हणजे मी जरी अमेरिकेत गेलोय तर अमेरिकेत जाण्याचा उद्देश असा आहे की तिथे जायचं, तिथलं शिक्षण घ्यायचं, त्यांचे जी फिलॉसॉफी आहे, फ्रेमवर्क आहे,
त्यांचे जे डिझाईन्स आहे ते शिकून यायचं आणि त्याचा उपयोग पुन्हा आपल्या देशामध्ये येऊन इथले प्रश्न सोडवण्यासाठी करायचं. अगदी बरोबर, सोपं होतं. उद्योजक आहेस तू, तो उद्योजक हा नेहमी नफा फायदा याचा विचार करतो. मग तुझ्यासाठी नफा आणि फायदा याचं समीकरण काय? खरं तर मला वाटतं हे जे दोन शब्द आलेले आहेत, नफा आणि फायदा, माझ्या दृष्टीने नफा आणि फायदा याला एकच शब्द असू शकतो पर्यायी जर असला, ते तुमच्या नावातच आहे, आनंद. एक रॅपिड फायर सुनीलसाठी आपण तयार केली आहे. सुरुवात करूया मातृदेव भो पितृदेव भो म्हणून. माझे आई बाबा म्हणजे माझ्यासाठी दैवत. दैवत. माझ्या डिक्शनरीचा वापर केल्यामुळे संतुष्ट झालेला एखादा माणूस मला भेटतो किंवा फोन करतो तेव्हा मला अत्यानंद होतो. अत्यानंद होतो. आणि भूतकाळामध्ये ज्यांनी मला हिणवलं, अपमान केला, उदाहरणार्थ ते क्लासवाले की आम्ही काही धर्मशाळा नाही काढलेली, अशी एक व्यक्ती आता माझ्या ऑफिसमध्ये येते तेव्हा मला त्यांचे पाय धरावेसे वाटतात, धन्यवाद द्यावा असं वाटतं. माझ्या सगळ्याच इच्छांची पूर्ती झाली असती तर माझ्या इच्छांची पूर्ती होईल असं मला तरी वाटत नाही, कारण इच्छा माणसाच्या वाढत जातात. आणि झाली असती तर मला आवडलं नसतं. आवडलं नसतं. क्या बात आहे, क्या बात आहे. माझ्या मनातली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर मला जास्त आनंद होतो, कारण त्यासाठी मला आणखी काहीतरी शिकावं लागतं. वा, क्या बात, क्या बात. तुझं आवडतं भजन कुठलं? जाता पंढरीशी, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. नाही असं नाही, जरा आता गुणगुणून दाखव. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तुझं आवडतं जेवण, खायला काय आवडतं? मला पुरणपोळी खूप आवडते. आरामाची तुझी व्याख्या काय? माझ्यासाठी आराम हराम आहे. तुझ्यासाठी आराम हराम आहे. तुझे आवडते संत? संत माऊली ज्ञानेश्वर, अर्थातच. अर्थातच. तुझ्यावरती प्रभाव पाडला अशा संत आणि आईबाबा सोडूनच्या तीन व्यक्ती? मला वाटतं डॉक्टर विजय भटकरांना मी खूप मनापासून मानतो, कारण ज्यावेळी आपल्याला अमेरिकेने संगणक देण्याचं अमान्य केलं की आम्ही हा फक्त आमच्यासाठी बनवला आहे, भारताला आम्ही देणार नाही, त्यावेळी या व्यक्तीने, राजीव गांधी त्यावेळी पंतप्रधान होते, त्यांनी त्यांना एक विश्वास दिला की आपण तयार करूयात, आणि त्यांनी सुपर कॉम्प्युटर बनवलं. परम हा सुपर कॉम्प्युटर तयार केला. हो. दुसरा व्यक्तीचा प्रभाव किशोर कुमार. किशोर कुमार. हो, संगीत क्षेत्रामध्ये. की त्या व्यक्तीने, म्हणजे त्या व्यक्तीच्या आपण जीवनात अंतरंगात गॉड गिफ्टेड पर्सनॅलिटी, त्यांचा मेलोडियस व्हॉइस, आणि त्या व्यक्तीने दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं दुःख कधी दाखवलं नाही. आणि तिसरं व्यक्ती विचारायचं सांगायचं म्हणजे तुम्ही स्टेजवर बसलेत म्हणून मी बोलत नाही, परंतु आज तुम्ही इतक्या वर्षापासून गावोगावी रिमोट ठिकाणी जाऊन हे असे कार्यक्रम आणि मनासाठी जे खाद्य देत आहेत, अनेक अडचणी असताना, अडचणी म्हणजे आव्हानं असताना तुम्ही अशा ठिकाणी येतात आणि नवीन टीम तयार करतात, ती टीम सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त असलेली टीम असते, ही जी लीडरशिप आहे, नुसती लीडरशिप नाही, त्यातली जी आत्मीयता आहे ती करण्याची, आणि नवीन तरुणांना त्याचबरोबर पालकांना सोबत, म्हणजे हे एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. आमच्यासारखे जे काही या प्रवासातनं गेलेली आहेत त्यांना जगासमोर आणता, एक रोल मॉडेल्स म्हणता येईल, तयार करतात, तर हा माझ्यासाठी खूप मोठा जीवनावरती प्रभाव पाडण्यासारखा विषय आहे, म्हणून माझ्या जीवनात ते तिसरे व्यक्ती तुम्ही आहात. थँक्यू, थँक्यू. सुनील खांडबहाळेचं स्वप्न काय? मला वाटतं जेव्हा कधी फार वेळ लागणार नाही, हे विश्व जे
आपण या प्रश्नांमध्ये पडलेलो आहे की परग्रहावरती लोक असतील का, जीव असतील, जीवसृष्टी असेल का, कुठल्या तरी गॅलॅक्सीमध्ये आकाशगंगेमध्ये ती असेल, जगभरात याच्यावरती प्रयत्न होत आहेत. आणि माझं असं स्वप्न आहे की एक दिवस जर हे एलियन्स खरंच पृथ्वीवरती आले किंवा आपण पृथ्वीवरचे लोक त्यांना शोधता शोधता कुठल्या तरी ग्रहावरती गेलो, तर मी एक असं माध्यम बनवावं की ज्या माध्यमाचा वापर करून एलियन्स अगदी नॅचरल पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने मानुष्याशी संवाद करू शकतील. हा, तशी एक डिक्शनरी बनवावी. वा वा वा, तशी एक तंत्रज्ञान असावं. तसं तंत्रज्ञान त्यांनी बोलावं तर आपल्याला आपल्या भाषेत कळावं आणि आपल्या भाषेत आपण बोललो तर त्यांना त्यांच्या भाषेत कळावं, जेणेकरून हा संवाद, कारण संवाद जर झाला नाही, मला वाटतं हा संवादाचाच विषय आहे वेद हा जो प्लॅटफॉर्म आहे, तर संवाद जर झाला तर त्यांचं आणि आपलं जे नातं आहे ते खूप खोलवरचं आहे आणि खूप पटकन ते जुळलं जाईल. त्या म्हणून ज्या होणाऱ्या गोष्टी अघटित गोष्टी आहेत त्या घडणार नाहीत. त्या बाबत काय मस्त स्वप्न आहे, अख्ख्या सूर्यमालेची डिक्शनरी. हां, म्हणजे गुरुग्रहावरचे लोक मंगळग्रहावरती, मंगळग्रहावरचे लोक पृथ्वीवरती आले, कोणाला कोणाशी संवाद साधताना अजिबात कष्ट पडणार नाहीत. मित्रो, स्वप्न आज जरी कल्पनेतलं वाटत असलं तरी स्वप्न पाहण्याची शक्तीच माणसाला पुढे घेऊन गेलेली आहे. आणि ही डिक्शनरी शब्दांची असेल असं कुणी सांगितलं आहे? कदाचित त्या परग्रहांच्या संवादाची डिक्शनरी अजून कुठल्या तरी लहरींच्या मध्ये असेल, अजून कुठल्या तरी तंत्रज्ञानावरती आधारित असेल, पण त्यातला विचार जो आहे तो मात्र तरीही याच मातीतला आहे की तुम्ही कुठल्याही ग्रहावरती असाल तरी शेवटी एक होण्याची शक्ती सर्वांमध्ये आहे, त्याला आपण वृद्धी देऊया. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊ द्या त्याच्यासाठी. आणि आमचा संवाद अजून संपलेला नाही, कारण जी खिशातली गोष्ट आहे, जी आनंद झाल्यावरती तिचा वापर होतो, ती गोष्ट आता आपण उघड करूया. माउथ ऑर्गन, तर त्याच्यामुळं आपण आपल्या गप्पांचा जो शेवट आहे तो शब्दांनी नाही तर सुरांनी करणार आहोत.